मालवणमध्ये पार पडलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदन ठरावाचा आवाज घुमला. आमदार वैभव नाईक व अन्य नेते पुढारी यांच्या सोबत आमदार नितेश राणे स्वतः मच्छीमारांच्या सोबत उतरले आहेत. त्यामुळे आगामी काळात पारंपरिक मच्छीमारांच्या परससीन विरोधी लढ्यास निश्चित यश मिळेल असे सांगत युवा मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडला व तो सर्वानुमते मंजुरी करण्यात आला. मालवण शहरात संस्कार सभागृह येथे पारंपरिक मच्छीमार यांची सोमवारी बैठक पार पडली. मच्छीमार नेते विकी तोरसकर यांना 15 ऑगस्ट रोजी वेंगुर्ले समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन मागे घेण्याचे ज्येष्ठ पारंपरिक मच्छीमार नेत्यांनी आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत पर्ससीन मिनी पर्ससीन विरोधी संघर्ष सुरू राहणार असून जलसंबंधी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची विकी तोरसकर यांनी सांगितले. तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार वैभव नाईक यांनी पारंपरिक मच्छीमारांसोबत असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती. सोमवारी पार पडलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठरावाचा आवाज घुमला. आमदार राणे यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या पर्ससीन विरोधी लढ्यास साथ दिल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यास अधिक बळ प्राप्त झाले आहे. आमदार वैभव नाईक आणि अन्य नेते पुढारी यांच्यासोबत आमदार नितेश राणे स्वतः मच्छीमारांसोबत लढ्यात उतरले आहेत. त्यामुळे आगामी काळात पारंपरिक मच्छीमारांच्या पर्ससीन विरोधी लढ्यास निश्चितच यश मिळेल असे सांगत युवा मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर झाला. आणि भविष्यात त्यामुळे आता आमच्या परत नेतृत्व नितेश राणे करतो. त्यांचं पण अभिनंदन आमच्या चांगली गोष्ट. आता आपली एक एवढी मोठी ताकद फक्त आपल्याकडे एकच ध्येय की अंमलबजावणी कशी करायची. कारण तिथून ती मासेमारी जाव अधिकृत त्याच्याकडे लायसन्स धारक असतात त्यांच्या मासेमारी कशी माहिती करायची बिंदास्त करायची पण त्याला तिथून मासेमारी असा की काय रोग होईल आणि याच्यानंतर संकट आपली लाईट कशी तर ते म्हणतात त्यांना केंद्राची परमिशन केंद्राची परमिशन हा 12 आर्टिकल 12 भाग पण ती जी प्रणाली आहे ती कशी सरळ ना आणि भविष्यात 5-10 वर्षांची किती बोट किती वाहन कशी करतात. कोकण लाईव्ह साठी अमित खोत मालवण.